जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातल्या शेवगा गावामध्ये ऊस काढण्यासाठी आलेल्या हार्वेस्टरमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या 3 एकर ऊसासह हार्वेस्टर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. शेवगा गावातील गट क्रमांक 219 मधील अरुण धुमाळ याचा ऊस आज कारखान्याला जाणार होता. मात्र आज 4:30 सुमारास ऊस छाटणी सुरू असताना अचानक हार्वेस्टर मध्ये धूर निघत असल्याचं चालकाला निदर्शनास आलं. मात्र याच वेळी अचानक त्याला आग लागली आणि आजूबाजूच्या ऊसाच्या शेतात पसरली. परिणामी ऊससह हार्वेस्टर देखील जळून नष्ट झाला. यात शेतकऱ्याच्या ऊसासह हार्वेस्टरचे कोट्यवधीचं नुकसान झालंय. सुनील घोगरे, MCN News, परतूर, जालना.